स्टेशन रोडवरील रोटेगाव पुलाजवळ कारने बैलगाडीला दिलेल्या धडकेमध्ये दोन बैलांचा मृत्यू झाला तर पती पत्नी हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. रवींद्र काळूराम ठाकरे वय 19 वर्षे व संगीता रवींद्र ठाकरे वय 18 वर्षे दोघेही राहणार खरंच तालुका वैजापूर अशी जखमींची नावे आहे. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रवींद्र व त्यांच्या पत्नी या पुंतांबाईतून ऊसतोडीहून घरी परतत असताना रोटेगाव डॉम पुलाजवळ वैजापूरहून खंडाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या कार क्रमांक MH46W1711 मंगळवारी रात्री त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. या धडकेत दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले व दोन बैल जागीच ठार झाले. उपस्थित नागरिकांनी जखमींना उपचाराकरिता प्रथम वैजापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात त्यांना अधिक उपचाराकरिता हलवण्यात आले होते. या प्रकरणी रवींद्र यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार रोजी वैजापूर पोलिसात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत.